स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा। मला 2 दिवस झालं बरं नव्हतं, माझा आवाज पण तुम्हाला दिसत असेल थोडा खरखरल्यासारखा, त्यामुळं मी ब्लॉग जे गावाला काढलं तेच टाकले, इथलं आल्यापासून नाही टाकला, बरंच नव्हतं। 15 ऑगस्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल माझा इथला, बस त्याच्यानंतर ब्लॉग नाही केला। तर मी तुम्हाला मावशीने काय दिलं अधिक मासामध्ये, आईने काय दिलं ते तुम्हाला काहीच दाखवलं नाही, बरंच नव्हतं मला, त्यामुळे आज थोडं बरं वाटत आहे। चला म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं आणि एक गोष्ट पण बोलायची, अधिक मासाबद्दलच बोलायची आहे। तर सर्वप्रथम ती बोलते आणि मग तुम्हाला दाखवते मी मला आईने अधिक मासमध्ये काय दिलं। तर माझं अधिक मासाचं वान तुम्हाला दाखवते मी, मला आईने काय दिलं, मावशीने काय दिलं, माझ्या मोठ्या बहिणीने, लहान बहिणीने। आम्ही असं लहान मोठं बघत नाही की लहान आहे म्हणून तिने आणायचं नाही, मोठी आहे मोठीनेच फक्त करायचं असं काही नाही। आम्ही एकमेकींचं करतो बहिणी, आमचं असं काही नसतं लहान मोठं। त्यामुळं मी करते, माझी बहीण करते, छोटी बहीण करते, आम्ही असं बघतच नाही काही, ही लहान आहे तर हिने नाही केलं पाहिजे, ती मोठी आहे तिनेच केलं पाहिजे। बहिणीमध्ये या गोष्टी नसल्याही पाहिजे आणि कधी नसायलाही हव्या। एकमेकीला देवाणघेवाण आमची चालतच असते, असं नाही का अधिक मास आहे म्हणून। त्याने एका मी एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरच, एका जव्याने आपल्या सासूचे पाय धुतले अधिक मासामध्ये आणि तो म्हणाला मी दरवर्षी असंच माझ्या सासू सासऱ्यांचे पाय धुणार अधिक मासाला। तर खूप चांगलं वाटलं, फक्त जव्याचेच लाड केले नाही पाहिजे, जव्याने सुद्धा सासू सासऱ्यांचे लाड केले पाहिजे। आणि कोणी सोन्याचं देतं, चांदीचं देतं, आपापल्या परीनं द्यायचं। आपण जेव्हा सोशल मीडियावर असे व्हिडिओ येतात, आजकाल खूप व्हिडिओ येऊन राहिले सोन्याचं केलं, याचं बघून दुसऱ्यांना त्रास होईल असं तुम्ही अतिशय करत नको जजू। कारण का होतं ना, आपल्या या पद्धतीने इतरांना त्रास होतो कधी कधी। समोरचा व्यक्ती समजदार असं जसं माझे मिस्टर समजदार, आमच्या घरात आमचे तिन्ही जवळ समजदार आहेत, तसे सगळे समजदार नसतात। त्यामुळं गायकी लोक सोनं चांदी जव्यांना खूप देतात, त्यामुळं काय होतं एखाद्याच्या मनात येतं की माझ्या सासऱ्यांनी मला नाही दिलं, माझ्या यांनी हे दिलं नाही, त्यामुळं काय होतं घरामध्ये थोडंसं वातावरण बिघडतं। ते खूप लोकांमध्ये समजदारी नसते खूप लोक, आणि जवाई म्हटलं का थोडंसं काही काही लोकांमध्ये खूप ॲटिट्यूड असतो, आहे असे भरपूर लोक आहे ज्यांच्यामध्ये खूप ॲटिट्यूड असतं का माझ्या मित्राच्या यांनी एवढं दिलं तर तुझ्या आईने द्यायला पाहिजे। एखाद्याची नसते कंडिशन, कंडिशन असली तर अशी कोणचीच आई नाही जी आपल्या मुलीला कमी करेन। जर कंडिशन चांगली असली तर करतेस, जशी माझी आई जॉब करायची प्रायव्हेट, पण माझ्या आईने अशी सेविंग थोडीतरी करून ठेवली जेणेकरून आमचा दिवाळी, माझी आई दरवर्षी काही का असो ना तिच्या सेविंगमधून आम्हाला दरवर्षी काही ना काही करतेस। तिने तसंच तिच्या सेविंगमधून आमच्या तिघे बहिणींना केलं, म्हणजे ती डिपेंड नाही आहे कोणत्या गोष्टीवर अजूनही। तिने स्वतः आणि माझे वडीलसुद्धा ते म्हणतात जोपर्यंत माझ्या हातात जोर आहे तोपर्यंत मी काम करणार, मी डिपेंड नाही राहीन, जेणेकरून तिला किंवा माझ्या बाबांना वाटतं आपल्या मुलावर अतिभार नको, कारण का घर गिर सगळं तो सांभाळतो, त्यामुळं आपल्या मुलाला अतिभार नको अजून। तर माझे आई बाबा दोन्ही असे आहे डिपेंड नाही राहत कोणत्या गोष्टीवर जास्त, आणि असायला प्रत्येकाने असायला हवं, जोपर्यंत तुमच्या हातात जोर आहे तोपर्यंत स्वतःचा खर्च स्वतः करता आला पाहिजे, नाही का, जेवढा जमेल तेवढा, म्हणजे दुसऱ्याला ताण नको। तशीच माझी आई दर याला दिवाळीला माझ्या आईकडून फुल ना हो फुलाची पाकडी, जेव्हा माझी आई जॉब करायची तेव्हा आमच्या प्रत्येक बहिणीला 1500-2000 साडी माझी आई घ्यायचीच घ्यायची, कारण का तिचं तेव्हा पेमेंट यायचं मंथली तेवढं, आणि मग आईचं कोळखीचं दुकान होतं, आम्ही तिथून नेहमी साड्या घ्यायचो। पण आता आम्हीच म्हणतो आईला नको तू तुझीच काळजी घे, कारण का तिचं औषध घेणं सगळं चालू राहतं, त्यामुळं खर्च तसाही जास्तच लागत राहते, आणि तिचं मन कुठंतरी वाट तिला माझ्या पोरींना हे करावं ते करावं। आपल्या आई आपल्याला कळतं आईचं मन काय असते, पण माझ्या आईला एवढंच मन नसतं तू आनंदी राहा बस आम्ही तसंच आनंदी राहतो, तरी माझी आई ऐकत नाही। आणि माझ्या आईने आम्ही तिघी बहिणीला आणि माझ्या मावशीला सुद्धा तिच्या बहिणीला, माझ्या आई घरात मोठी असल्यामुळे तिने तिच्या बहिणीला सुद्धा केलं, तर मला माझ्या मोठ्या ताईला सगळ्यांना तिने तिच्या परीनं जे होते ते दिलं, यांना पाकिटात पैसे दिले आणि माझ्या मावशीने सुद्धा यांना पाकिटात पैसे दिले, आणि आमच्या आवडीने आम्ही वस्तू घेतल्या। आणि म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरावे, आपल्या आईवडिलाची कंडिशन नसेल तर मुलींनीसुद्धा अति आपल्या आईवडिलाला त्रास नाही द्यायला हवा। खूप मुली अशा असतात आईवडिलाची कंडिशन नसते तरी त्रास खूप देतात, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, म्हणजे खूप अशा मुली बघितल्या मी, खूप आठवतात आपल्या भावाला आईला, पण तेवढी समजदारी मुलीमध्ये नसेल तर ती मला नाही वाटत घरातही तशीच राहत असेल समजूतदारपणे। आई गेले की माहेर संपतं आणि ते रियालिटी आहे, जगाची रीतच आहे, कोणाचंही असो।
आई असली तर माहेर पण आहे, आई नसली तर माहेर पण नसतं, आपोआप कमी होत जातं. जेव्हा माझी सासू जिवंत होती तेव्हा आमचं कुटुंब खूप एकत्र यायचं, खूप छान राहायचं. आता सगळे आपल्या कामोकामी झाले पण आईचा एक धाक राहतो आपल्याकडे, आईचा किंवा सासऱ्यांचा एक धाक असतो आपल्याला, नाही हे या दिवशी झालंच पाहिजे. तर तसं आईचं होतं, नाही झालं तर मग आई थोडंशे हे व्हायच्या, ते एक धाक असतो आईचा. तो धाक जेव्हा संपतो ना तेव्हा सगळंच हळूहळू नॉर्मल होऊन जातं आणि सगळं कटल्यासारखं होऊन जातं. ते रियालिटी आहे, आपण कितीही प्रयत्न केला पण प्रयत्न करून नाही होत. ते एक म्हणतात ना आई हा शब्द आणि आईची जी माया आहे ती प्रत्येकाला येत नाही आणि ते येणारही नाही. तर ह्या छोट्या गोष्टी जरी असेल तर खूप काही असतं या गोष्टींमध्ये. तर चला मी दाखवते माझ्या आईने मला काय वाण दिलं, माझ्या बहिणीने काय दिलं. तर सगळ्यांनी दिलेलं वाण दाखव बघा, खाली पडलं तरी तुटलं नाही काही नाही. तर खूप मजबूत आहे हे हत्ती. तर हे हत्ती दिले आईने, यांना पाकिटामध्ये पैसे दिले, ब्लाऊज पीस दिलं मला वेगळं आणि मिठाई पण दिली आणि मावशीने हे दिलं मला. मावशीने हे दिलं एक छान असं, जेव्हा आपण वाढतो ना घरात जेवायला बसतो तेव्हा याच्यामध्ये छान आणि आमच्या आवडीने घेतले हे बघा, आतमधून छान हे आहे आणि छान हे बकेटा दिला प्रत्येकाला. त्याच्या प्लेट चम्मच सगळंच आहे त्याच्यामध्ये दिलेलं, ठेवलं मी. तर हे मला मावशीने दिली माझ्या आणि आमच्या छोट्या बहिणीने हे दिलं काचाचे बाऊल दिले आणि कानातले एकमेकीला आम्ही दिले. मी काय दिलं मी नेहमी सांगते, मी सांगत नसते मी काय देते. तर मी दोघींसाठी पण नेलं होतं, मी त्यांना दिलं, तिने पण मला कानातले वगैरे दिलं आणि हे बाऊल बघा किती सुंदर आहे. हे बाऊल हे ताईनं दिले, मोठ्या ताईने, आणि छोट्या बहिणीने पण पोरांना खाऊ दिला. एक एक किलोचे लाडू पाठवले आम्हाला सगळ्यांना, प्रत्येक प्रत्येकीला एक एक किलो लाडू दिले. तर हे असं छोटं मिडल क्लास लोकांचा असाच असतो अधिक मास, जास्त हायफाय नाही. आणि ही वॉच ना माझ्या भावाने थायलंडवरून आणली माझ्या मुलासाठी, म्हणजे तिघी बहिणींच्या मुलांसाठी त्यांनी वॉच आणल्या, लेडीज वॉच, जेंट्स वॉच अशा. तर ही वॉटरप्रूफ वॉच आहे, पाण्यामध्ये त्या दिवशी सानंद दिवसभर खेळला पण बिलकुल हे झाली नाही, खराब नाही झाली आणि छान वॉच आहे. तर त्याने तिथून थायलंडला तो दर 2 वर्षांनी त्याला बँकेचे त्याची मिटिंग असतात तो जातो, तर त्यामुळे तिथं त्याला जाणं असतं. तर मागच्या वर्षी त्यांनी गौतम बुद्धाची सुंदर मूर्ती आणली होती थायलंडवरून आणि यावेळेस सगळ्यांसाठी मुलांसाठी त्यांनी छान वॉच आणल्या. तर वॉच पण छान आहे आणि सानला एवढी आवडली का दिवसभर लावून राहतो ही वॉच. तर हे गिफ्ट त्याच्या मामाने त्याला दिलं आहे. तर जे आपलं जे म्हटलं ना अंथरून पाहून पाय पसरायचे, बस तसं करायचं. आपल्या आईच्या आणि आपल्याला पण आनंद मिळतो, जेवढा आनंद तिथं जाऊन मस्त वाटलं मला. अर्थात माझा माहेरचा हा कार्यक्रम होता, मी खूप दिवसाने एन्जॉय करत होती. खूप वर्षांनी म्हटलं तर काही हरकत नाही, माझं लग्न झाल्यापासून मी माहेरी अधिक मास कधीच केला नाही, हा पहिला होता माझा केलेला. त्यामुळं मला खूप खूप भारी वाटलं आणि खूप छान वाटलं हे माझं वाण अधिक मासाचं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सर्दी झाल्यामुळे तसं प्रॉब्लेम. आणि हो मला एक जण म्हणलं ताई तुम्ही गोल्ड इयरिंग दाखवले ना, ते दाखवेन जास्त नाही आहे पण जेवढे तेवढे दाखवेल मी तुम्हाला. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम जय श्रीराम आणि बाय बाय.